श्री भक्त विजय अध्याय 13 देव नामदेवा संगती जेवले। औंढ्या नागनाथाचे देऊळ फिरविण्याचे कौतुक दाखवून ते दोन्ही भक्त पंढरपुरास परत गेले। फार दिवसांच्या वियोगाने दुःखित झालेल्या देवभक्तांना गहिवर दाटून आला। विठोबाने नामदेवाच्या गळ्यात तुळशीची माळ घातली। इतकात त्या ठिकाणी निवृत्ती, सोपान, विसोबा, नरहरी सोनार इत्यादी वैष्णववीर प्राप्त झाले। नामदेवाची यात्रा संपूर्ण करण्याकरता देवांनी नामदेवास उद्यापन करावयास सांगितले। पांडुरंगानी स्वतः गृहस्थ रूप धरून ते नामदेवास घेऊन ब्राह्मणांना आमंत्रण देण्याकरिता हिंडावयास गेले। निमंत्रण देऊन परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी भोजन समारंभ झाला। अष्टमहासिद्धींनी सर्व तयारी केली। महाद्वारात चंदनाचे सडे घातले, गुढ्या उभारिल्या, पताका लाविल्या, ब्राह्मणांकरिता सोन्याचे पाट मांडले। पांडुरंगानी आपल्या हातांनी ब्राह्मणाचे पाय धुतले। ब्राह्मणांना अष्टगंधाची उटी लावली। परमेश्वराने ब्राह्मणाचे चरण तीर्थ प्राशन केले। सुवर्णपात्रात षडरस पक्वान्ने वाढली। ब्राह्मणाचे भोजन उरकले, त्यांना तांबूल अर्पण करण्यात आले। ब्रह्मवृंदांनी निघून जाऊ नये त्यांची दक्षिणा देण्याचे मात्र थांबविले। ब्राह्मण मंडळींना स्वस्त बसवून पांडुरंगानी आपल्या भोजनाची तयारी केली। देवांनी उद्धव, अक्रूर, नारद, तुंबर इत्यादींना आपल्या पंक्तीस पाचारण केले। सर्वजण आसनस्थ झाल्यावर सत्यभामा वाढू लागली। देवानी ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान इत्यादिकांची स्तुती गाऊन नामदेवास प्रेमाने पोटाशी धरले। आपली भक्तवत्सलता पूर्ण करून दाखविण्याकरिता पांडुरंग नामदेवाचे उच्छिष्ट भक्षण करू लागले। ते पाहून विप्र मंडळी विस्मय पावली। तो उच्छिष्ट भक्ष जातीचा कोण असावा याबद्दल संशय येऊन ते कर्मठ ब्राह्मण मनातल्या मनात चुळबुळ करू लागली। ते आपापल्या विचारात गडबडून एकमेकाकडे स्तब्धतेने पाहत राहिले। नामदेवाचे उष्टे खाणारा तो गृहस्थ कोणी अकर्मकारी असून त्याच्या घरी आपण अन्नग्रहण केल्यामुळे आपण बाटलो असे वाटून ते आपापल्या मनात प्रायश्चित्ताची विचारणा करू लागले। अखेर त्या ब्राह्मणांनी त्यांचे कर्म अज्ञानता असघडले असल्यामुळे प्रायश्चित्त नको असे ठरवून त्या भ्रष्ट मनुष्याचेच वाळीत टाकण्याचा संकल्प ठरविला आणि ते एकजण तेथून पाय काढू लागले। या प्रकारे भक्त विजयचा अध्याय 13 समाप्त झाला।